चार वेळा म्हणजे कंटिन्यू चार टर्म तुम्ही नगरसेवक आहे, तीन वेळा प्रभाग समिती अध्यक्ष आहे, तर ह्या जो प्रवास आहे नगरसेवक पदाचा, खरंच लोकांच्या अपेक्षा नगरसेवक आणि नगरसेवकेकडे बघण्याच्या वाढल्या आहेत का कमी झाल्या आहेत का त्यांच्या दिवसेंदिवस वाढत आहेत? नाही, लोकांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढणार आणि त्या वाढल्याच पाहिजे, त्याशिवाय आमच्या पण कामाचा कस हा लागणार नाही. लोकांसाठी लोक जेव्हा लोक सांगायला येत नाही आम्हाला तुम्ही उभे राहा म्हणून, आम्ही स्वतःहून तो घेतलेला वसा असतो, त्यामुळे लोकांच्या दारात आम्ही जातो लोकप्रतिनिधी म्हणून मतं मागायला, त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अपेक्षा वाढल्यात हे निश्चित आहे, पण त्या मी वाढलेल्याचा कधीच कंटाळा करत नाही, कारण त्यांच्या अपेक्षा वाढतात तेव्हाच आमच्या चांगल्या कामाचा कस लागतो, आणि चांगल्या कामाचा कस लागतो म्हणजेच आम्ही कुठे ना कुठे त्या कामांमध्ये यशस्वी होताना दिसतो. एक प्रश्न होता घरगुती, तुम्ही स्वतः काही आहेत आता आजी पण झालात तुम्ही, तर खरंच तक्रार येते का घरात ना की तुम्ही 24 तास ऑन ड्युटी लोकांसाठी असतात, घरात वेळच देत नाही, तर कुठे घरात ना असे तक्रारी येतात का की कधीच वेळ देत नाही आमच्यासाठी? मला आठवत आहे, मी आता तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी जेव्हा काम करायला लागले तेव्हा माझ्या मुलीचा जन्म झालेला होता, आणि जेव्हा पहिलं अधिवेशन लागलं तेव्हा 3 काय 4 महिन्याचीच होती, मी तेवढा तास तिला सोडून गेलेली होती. आम्ही घरून पूर्ण म्हणजे माझं संपूर्ण वैवाहिक जीवन हे 18-19 वर्ष आजे सासूच्या हाताखाली गेले, म्हणजे सासू पण नाही आजे सासू म्हणजे माझ्या आई सासूची आई, त्यामुळे एक जी शिकवण असते घरच्या सासूंनी दिलेली त्या शिकवणीप्रमाणे मी घराकडेही तेवढंच लक्ष देते, आजही देते. म्हणजे जरी घार म्हणतो ना आपण ज्याला उडते आकाशी, परंतु तिचं लक्ष मात्र तिच्या पिल्लांपाशी किंवा कासव एका तीराला असतो, आणि आपल्या नजरेनी ती आपल्या पिल्लांना उभवत असते, त्यांना त्या मायेचं किंवा प्रेमाचं आपल्या डोळ्यांनी तिथे देत, त्या उक्तीप्रमाणे आम्ही सर्व महिला किती बाहेर असलो तरी आमच्या घराकडे आम्ही कधीच दुर्लक्ष करत नाही. मुली म्हणा कॉलेजला जात असतील, त्यांचे येण्याच्या वेळा माहिती असतात, त्या वेळेत ती घरी पोचली आहे की नाही, किंवा मुलगा माझा कॉलेजला गेला आहे किंवा नोकरीला गेला आहे तो आता वेळेत घरी गेला आहे की नाही, ह्या सगळ्या आता आणि सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्स आहे आपल्याकडे, आता आपण मोबाईलवर बोलू शकतो, त्यामुळे घराकडे कधीच दुर्लक्ष केलेलं नाही, आजही नाही. ज्या ज्या वेळेला वेळ मिळतो त्या त्या वेळेला स्वतः स्वयंपाक आम्हीच करतो, कारण बऱ्याच वेळेला सर्वांच्या ज्याला नवरा म्हणतो पती महाराज, त्यांना प्रत्येकाला आपल्या पत्नीने केलेला स्वयंपाक हा नेहमी आवडत असतो, त्यामुळे तो आवडीनुसार वेळेनुसार आम्ही ती सवड काढून मात्र करत असते. आणि पक्षाच्या कामामध्ये पण कधीच हलगजीपणा करत नाही असं मला वाटतं, कारण आज आपल्याकडे माझ्याकडे दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई 11 विभाग प्रमुख पद आहे, 16 एकूण शाखा आहेत. आज माझ्याकडे रायगड उत्तर रायगड मध्य रायगड म्हणजे 2 खासदारकी आणि 3-4-5 काय 6 आमदारकी ह्या असा मोठा वॉर्ड माझ्याकडे आहे, त्यामुळे तिथेही तेवढं त्याच पद्धतीने लक्ष देते. त्यामुळे मला नाही वाटत की घरातकडनं काही तक्रारी असतील, आणि घरचे पण म्हणजे सगळ्यात मी माझ्या या माध्यमातून तुमच्या माध्यमातून माझ्या जे पती आहे किशोर पेडणेकर ह्यांचे मी शतशः आभार मानते, कारण त्यांचं सहकार्य म्हणजे मी ज्यावेळेला पक्षात काम करायला लागली त्यावेळेला माझं वय वर्ष 21 किंवा 22 असेल, आणि एवढ्या लहान वयात राजकारणामध्ये त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला की मी हिला सूट दिली आहे, त्या दिलेल्या सूटचं ती वाईट वापर नाही करणार हा जो त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास होता तो मी विश्वास आत्तापर्यंत सार्थ लावला. आणि म्हणूनच म्हणजे आजही आम्ही अगदी रात्री 2-3 जरी घरी गेलो तरी विचारणं होते, एक स्वाभाविक विचारणं, काय एवढा वेळ कुठं होता काय करू होता, पण त्याच्यामध्ये अविश्वासाचा कुठेही भाव माझ्या पतींच्या बोलण्यामध्ये मला जाणवत नाही, माझ्या मुलांच्या बोलण्यामध्ये जाणवत नाही, हीच माझी एक काम करण्याची
जी ठेव आहे पुण्याची, ती पुण्याची ठेव आहे. तुमचे ना प्रत्येक वेळी वॉर्ड बदललेले आणि तरी पण वॉर्ड बदलून सुद्धा तुम्ही जिंकून येत आहे, तर ही नेमकी काय जादू आहे? मुळामध्ये जो आमचा शिवसैनिक आहे ना, हा फार मजबूतीने आमच्या वॉर्डमध्ये बसलेला आहे. आणि शिवसैनिकाला एक विश्वास, हा मी प्रत्येक वेळेला जेव्हा वॉर्डमध्ये जाते त्या वॉर्डच्या तर शिवसैनिकाला मी विश्वास देतेच, परंतु बाजूच्याही वॉर्डमध्ये काम करून आलेल्या शिवसैनिकाला मी कधी नाराज किंवा सोडलेलं नाही. एखादं काम घेऊन आलं किंवा एखादं काही काम सांगितलं तर मी ते करण्याचा तंतोतंत प्रयत्न करते, कारण या कामामध्ये माझ्या शिवसैनिकामध्ये असलेले सगळे पदाधिकारी, विभाग प्रमुखापासून ते अगदी गटप्रमुखापर्यंत, मग त्याच्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा शाखा प्रमुखांचा असतो, त्या शाखा प्रमुखांचं पण मी खरंच अभिनंदन किंवा आभार मानेन की माझे महिला आणि पुरुष शाखा प्रमुख तेवढ्या तळमळीने त्याच पद्धतीने काम करतात, काही अपवाद सोडतात, काही अपवाद सोडतात, सगळेच शाखा प्रमुख प्रामाणिकपणे हे सगळं काम करतात. कारण का बऱ्याच ठिकाणी ह्या वेळेच्या मला खूप त्रास झाला, कारण आम्ही जिंकते की हरते असं माझ्या पक्षप्रमुखाला पडलेला प्रश्न होता आणि माझ्या पक्षप्रमुखांनी जातीने त्याच्यावर लक्ष घातलेलं होतं, कारण अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याही कानावर गेलेल्या होत्या कसं काय चाललंय ते. परंतु माझा जो गटप्रमुख होता आणि माझा फाउंडर, ज्याला म्हणतात ना पक्षाचा फाउंडर, माझा नाही पक्षाचा, जे गटप्रमुख इमारत प्रमुख हे असतात व ते सगळे त्या पद्धतीने कामाला लागलेले होते. आणि मतदार हा फार चाणक्ष असतो, मतदार आजूबाजूच्या केलेल्या कामांचा आढावा घेत असतात आणि मग ते आपलं एक मत बनवत असतात आणि त्या बनवलेल्या मतांच्या वतीनं, म्हणजे माझ्याकडे मी ज्यावेळेला 199 अवॉर्ड जेव्हा चॉईस केला किंवा माझ्या पक्षप्रमुखांनी मला तो दिला त्यावेळेला, अनेक माझ्या खुद्द दस्तुरखुद्द शाखाप्रमाणी मला त्यावेळेला सांगितलं की 2500 मताने तुमचा पराभव होईल, परंतु मी ते माझ्या शिवसैनिकांच्या जीवावर मी तो ओवाळ जिंकला असं मला वाटतं. मग त्यावेळेला माझं उपविभाग प्रमुख राम साळगावकर आणि आमचा विधानसभा संघटक निरंजन नलावडे, अनुपमा परब, त्याच्यानंतर असलेले सगळेच हे माझे चांगले दिमतीला उभे राहिले. एका बाजूला माझा गोपाळ खाडे म्हणून शाखा प्रमुख होता, एका बाजूला राजेश कुसळे होता, परंतु दोघांच्याही याच्यामध्ये गोपाळ खाडेचा हा सिंहाचा वाटा मतांच्या रूपाने दिसून आलेला आहे. त्यामुळे मी म्हणेन या सगळ्यांचे मी आभार मानते की खरंच त्यांनी खूप मेहनत घेतली आणि म्हणूनच मतदारांनी साथ दिली आणि म्हणूनच मी जिंकले.